फिल्टर सिंड्रोम एंड क्लाइन फिल्टर सिंड्रोम ये अपन दोन डिसीज पाहणार आहोत पा। अपन जेनेटिक डिसऑर्डर त्यामध्ये त्याचे दोन टाइप होते पा, एक मेंडेलियन डिसऑर्डर आणि सेकंड आहे क्रोमोसोमल डिसऑर्डर। त्या मेंडेलियन मध्ये आपण थॅलेसेमिया पाहिलं आणि जो दुसरा टाइप आहे क्रोमोसोमल डिसऑर्डर त्यामध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण डाऊन सिंड्रोम हे एक पाहिला पा, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे दोन टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम हे दोन डिसीज पाहणार आहोत पा। आता पहिल्यांदा आपण फर्स्ट पाहूया टर्नर सिंड्रोम्स म्हणजे काय पा। आता हा जो टर्नर सिंड्रोम आहे दॅट इज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर, इट इज अ सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू द नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोसोम्स ड्यूरिंग गॅमेट फॉर्मेशन। आता नॉन डिसजंक्शन, डिसजंक्शन म्हणजे काय वेगळे होणे, आणि यामध्ये काय होत नाही, हे जे क्रोमोसोम असतात एकमेकापासून वेगळे होत नाही। इट इज अ सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू द नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोसोम्स ड्यूरिंग गॅमेट फॉर्मेशन। नंतर आहे आता हा जो आहे इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज, आता यामध्ये आपण जर फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंगचं पाहिलं तर त्यामध्ये किती क्रोमोसोम असतात, 46 क्रोमोसोम असतात, म्हणजे त्यामध्ये 23 पेअर्स असतात पा। आणि मग त्यामध्ये जे 22 पेअर्स असतात दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲटोसोम्स, त्याला काय म्हणतात ॲटोसोम्स असं म्हणतात पा। मग त्यामध्ये 44 आर द ॲटोसोम्स, 44 काय असतात ॲटोसोम्स असतात, आणि मग त्यामध्ये विथ काय असेल, आता 44 ॲटोसोम्स आणि एक पेअर असते XX किंवा 44 XY असेल पा, YXY असेल तर मेल आणि XX असेल तर फिमेल आहे पा। मग त्यामध्ये जर टर्नर सिंड्रोम जर झाला तर त्यामध्ये हा जो सेकंड जो क्रोमोसोम असतो Y आणि इथं जो एक्स असतो तो काय होतो नसतो पा, मग इथं काय असेल पा 44 ॲटोसोम्स आहे तशीच आहे, फक्त यामध्ये जो दुसरी पेअर आहे त्यामध्ये एक्स इथं एक्स आणि इथं वाय हे जे क्रोमोसोम असतात ते काय होतात नसतात पा, आणि ते आर फिनोटिपिकली फिमेल, आणि मग याच्यामध्ये वायच नाही आहे, तर वाय हा काय इंडिकेट करतो मेल इंडिकेट करतो, पण इथं काय वाय नाहीच आहे आणि म्हणून राहिलं फक्त काय एक्स, आणि म्हणून हे काय दाखवते फक्त फिमेल, दे आर फिनोटिपिकली फिमेल। मग आता याचे जे टर्नर सिंड्रोम झाला असेल त्यामध्ये त्याचे सिमटम कोणकोणते आहे, त्यामध्ये दे हॅव ए शॉर्ट हाईट कशी असते कमी असते, नंतर वेव्ड नेक असते पा, ही जी मान असते ती कशी असते वेव, नंतर कशी आहे लोअर पोस्टेरियर हेअर लाईन असते ती कशी असते लोअर असते, नंतर ब्रॉड शेप्ड चेस्ट, चेस्ट कशी असते ब्रॉड असते, आणि पुअरली डेव्हलप्ड ओरीज अँड ब्रेस्ट अँड लो इंटेलिजन्सी, आणि यामध्ये बुद्धिमत्ता कशी असते कमी असते, ज्याला टर्नर सिंड्रोम झाला असेल त्याची बुद्धिमत्ता सुद्धा कशी असते कमी असते, आणि हा जो डिसीज आहे हा मेल फिमेलमध्येच फक्त दिसून येतो, कारण याच्यामध्ये वाय हा येतच नाही, कारण सगळे जे डिसीज असतात ते सगळे या एक्स क्रोमोसोमवरच निर्माण होतात पा, आणि हा जो वाय असेल त्यामध्ये जो मेल आहे ते जेंडर डिटरमाईन करण्याचं काम करतो पा, त्यामध्ये मेल असेल किंवा फिमेल असेल। अशा प्रकारे टर्नर सिंड्रोममध्ये फक्त काय लक्षात ठेवायचं, यामध्ये 44 ॲटोसोम असतात, फक्त त्यानंतर जे एक्स त्यामध्ये XX आणि XY त्यामध्ये जो दुसरा जो आहे क्रोमोसोम एक्स किंवा वाय असेल त्यामध्ये काय असतो तो थोडक्यात नसतो, आणि त्याला म्हणायचं दॅट इज फक्त याच्यामध्ये काय असतील मग फक्त 45 क्रोमोसोम असतात पा, 46 ऐवजी काय असतात फक्त 45 क्रोमोसोम असतात, त्या व्यक्तीला काय म्हणजे टर्नर सिंड्रोम झाला असेल असं म्हणतात। पहिले एक क्रोमोसोम काय असतो कमी असतो, दॅट इज कॉल्ड ॲज दॅट इज हा क्रोमोसोमल झोमल हा डिसीज डिसऑर्डर आहे पा, टर्नर सिंड्रोम इट इज ए सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू द डिसजंक्शन्स ऑफ क्रोमोसोम्स ड्यूरिंग गॅमेट फॉर्मेशन।
आणि मग यामध्ये 44 ऍट्रोसोम असतात. फक्त हे दुसरं जे मेल असतं त्यामध्ये एक्स वाय ऐवजी फक्त काय असेल एक्स असेल, आणि फिमेल जर असेल त्यामध्ये एक्स एक्स असतात, त्यापैकी फक्त एक्स नसेल तर फक्त काय राहिलं एक्स असेल. मग यामध्ये वायचा काय उल्लेख केलेला नसतो. आणि त्यामध्ये हे जे आहे त्यामध्ये टर्नर सिंड्रोम हे फक्त फिमेल्स बाबत घडतं. पार दे आर फिनोटिपिकली फिमेल. आणि यामध्ये सिमटम्स कोणकोणते आहे, हाईट कशी आहे, शॉर्ट आहे, नेक कशी आहे, वेव्ड आहे पा, नंतर लोअर पोस्टेरियर हेअर लाईन आहे, नंतर जे चेस्ट कशी आहे ब्रॉड आहे, नंतर त्यामध्ये पुअरली डेव्हलप्ड ओरीज आहे, अँड ब्रेस्ट अँड लो इंटेलिजन्सी. तर अशा प्रकारे टर्नर सिंड्रोम आपण पाहिलाय. आता नेक्स्ट आपण लास्ट पाहूया त्यामध्ये क्लाइनफेल्टर. पुढचा लास्ट डिसीज आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम पार्ट. क्लाइनफेल्टर आता याच्यामध्ये फक्त काय आहे, जसं आपण याच्यामध्ये काय पाहिलं एक क्रोमोसोम कमी होता त्यामध्ये 45 होते. आता याच्यामध्ये काय फक्त एक जास्त आहे पा, त्यामध्ये आता याच्यामध्ये फक्त या क्लाइनफेल्टरमध्ये काय एक क्रोमोसोम जास्त आहे, याच्यामध्ये 46 ऐवजी काय 47. त्यामध्ये इट इज अ क्लाइनफेल्टर सिंड्रोम, यामध्ये पा इट इज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू द एक्स्ट्रा क्रोमोसोम्स इन मेल्स, यामध्ये मेलमध्ये काय फक्त एक जास्त आहे. दस जेनोटाईप ऑफ इंडिव्हिज्युअल, आता जर इंडिव्हिज्युअलचा जर आपण जेनोटाईप जर आपला पाहायचा असेल, ज्याला मेलला जर क्लाइनफेल्टर झाला असेल त्याचं जर मेल असेल आणि ते जेनोटाईप जर असेल तर काय असेल, त्यामध्ये 44 ॲटोसोम्स आणि प्लस काय असेल मेल म्हटलं एक्स वाय, आणि त्यामध्ये काय असतो एक एक्स काय असतो जास्त असतो पा, एक जास्त क्रोमोसोम असतो. दस जेनोटाईप ऑफ इंडिव्हिज्युअल इज 44 प्लस एक्स एक्स वाय, जेनोटाईप ऑफ इंडिव्हिज्युअल. आणि मग हा जो एक्स्ट्रा क्रोमोसोम्स आहे इज अ रिझल्ट ऑफ नॉन डिसजंक्शन ऑफ एक्स क्रोमोसोम ड्युरिंग मेओसिस. आणि मग त्यामध्ये हे जे क्लाइनफेल्टर सिंड्रोम असेल त्यामध्ये काय होतो, मेओसिस जे घडतं हे मेओसिस कधी घडतं, ज्यावेळेला गॅमेट फॉर्मेशन आहे त्यावेळेला मेओसिस घडतं. आणि मग मेओसिस पण अगदी थोडक्यात आपण म्हणतो हळूहळू घडतं पा, याच्यामध्ये याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होत नाही, नो गॅमेट फॉर्मेशन, आणि त्यामुळं पण मेओसिस कसं घडतंय नो मेओसिस. त्यामध्ये अशा प्रकारे त्या फक्तमध्ये या टर्नर सिंड्रोममध्ये एक कमी होता आणि या क्लाइनफेल्टरमध्ये फक्त एक काय आहे जास्त आहे पा. आणि एक्स्ट्रा क्रोमोसोम्स इज अ रिझल्ट ऑफ नॉन डिसजंक्शन ऑफ एक्स क्रोमोसोम ड्युरिंग मेओसिस. आणि मग यामध्ये जर ज्या व्यक्तीला जर क्लाइनफेल्टर झाला असेल तर त्या व्यक्तीचा जर व्हाईस असेल तो हा हार्श असतो पा, हार्श म्हणजे मोठा असतो पा. अँड हॅव अंडर डेव्हलप्ड टेस्टीस, आणि हॅव अंडर डेव्हलप्ड टेस्टीस म्हणजे टेस्टीस थोडक्यात डेव्हलप होत नाही. त्यामध्ये दे हॅव टॉल विथ लॉंग आर्म्स, हे कसे असतात टॉल असतात आणि आर्म कसे असतात लॉंग असतात. डेव्हलप ऑफ ब्रेस्ट अँड नो स्पर्मॅटोजेनेसिस, यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस घडत नाही आणि म्हणून देअरफोर्ड इंडिव्हिज्युअल इज अ आर इंडिव्हिज्युअल आर स्टराईल. आणि म्हणून जे इंडिव्हिज्युअल तयार होतात ते कसे असतात स्टराईल असतात, कारण याच्यामध्ये नो स्पर्मॅटोजेनेसिस. तर अशा प्रकारे हा क्लाइनफेल्टर सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम आहे. या दोन्हीमध्ये फक्त फरक काय, या टर्नर सिंड्रोममध्ये एक काय आहे कमी आहे आणि याच्यामध्ये काय आहे काय काय आहे फक्त जास्त आहे पा, एवढं लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण हे जेनेटिक डिसऑर्डर या चॅप्टरमधला जो शेवटचा जो टॉपिक होता जेनेटिक डिसऑर्डर, त्यामध्ये दोन डिसऑर्डर आपण पाहिले. पहिला मेंडेलियन, त्यामध्ये एक डिसीज पहिला थॅलेसिमिया, आणि जो सेकंड पहिला आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर, त्यामध्ये आपण हे तीन डिसीज शिकले. त्यामध्ये आपण पहिला डाऊन सिंड्रोम, सेकंड टर्नर सिंड्रोम, आणि थर्ड आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. तर अशा प्रकारे हा टॉपिक आपला जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे आपलं हे चॅप्टर जे आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन आपला आज कम्प्लीट झालेला आहे पा. तर धन्यवाद.